दिव्यांग विधवा परित्यक्ता निराधार अपंग देह विक्रय करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिला असा कोणताही अन्नधान्याची गरज असणारा घटक अन्नधान्याच्या लाभापासून वंचित राहू नये ही या पाठीमागची भूमिका आहे. दिव्यांग लाभार्थ्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर सतत ऑफिसकडे येणं, कागदपत्र जमा करणं, कागदपत्रांचा शोध घेत राहणं हे या दिव्यांग व्यक्तींना सदासजी शक्य होत नाही आणि त्यामुळं महिन्यातून एखादा दिवस फक्त दिव्यांग व्यक्तींचे कॅम्प आयोजित करून त्यांच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन त्यांना लगेच लाभ चालू करणं ही यामागची त्या ठिकाणी भूमिका आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी आम्ही शिबिरं राबवतो आहे, त्याच पद्धतीनं देह विक्रय करणाऱ्या महिलांना अधिकाधिक रेशन कार्ड इश्यू करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीचे कॅम्प आयोजित करतो आहे आणि येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी पुन्हा आम्ही याच्यामध्ये वाढ करून प्रत्येक परिमंडल निहाय अशा कार्यक्रमाचं नियोजन आम्ही करणार. निगडी येथील परिमंडल कार्यालय अंतर्गत ISO नामांकन प्राप्त करण्याबाबत कामकाज सुरू आहे. यामध्ये शिधापत्रिकेच्या कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना टोकन देण्यात येत आहे. या टोकन वितरण प्रणालीचा प्रारंभ अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच परिमंडल कार्यालय अ विभाग व ज विभाग निगडी येथे एकूण 144 दिव्यांग व्यक्तींना अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते या पत्रिकेचे वितरण करण्यात आले. परिमंडल अधिकारी दिनेश तावरे यावेळी उपस्थित होते. शिधापत्रिका कार्यालयाचे नूतनीकरण तसेच बँकप्रमाणे टोकन प्रणालीमध्ये सुरू असलेले शिधापत्रिकेचे कामकाज शिधापत्रिकाधारक अर्जदार कार्यालयात आल्यानंतर त्याच्या नावाचे टोकन रजिस्टरमध्ये नोंद केली जाणार आहे. तसेच विविध प्रकारचे मार्गदर्शन फलक लावण्यात आले आहेत. लिपिक साऊंड स्पीकरद्वारे टोकन क्रमांकांचा पुकारा करून संबंधित शिधापत्रिकाधारक अर्जदार यांना कार्यालयातील खिडकीवर बोलवले जाते. आदी कामकाजामुळे कार्यालयात गर्दीचे प्रमाण कमी होत आहे. शिधापत्रिकाधारक अर्जदार यांना कार्यालयात बसण्याकरिता आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी, प्रसादनगृह, तक्रार पेटी, प्रथमोपचार आदी व्यवस्था पाहून ढोले यांनी समाधान व्यक्त केले. 45 दिवसामध्ये या सर्वांना त्या ठिकाणी धान्याचा लाभ सुरू होईल. मॅक्सिमम आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाभार्थ्यांना धान्य द्यावं त्याच माझ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा. प्रत्येक झोनमध्ये ज्या दिव्यांग व्यक्ती आहेत खरोखरच परिस्थिती त्यांची गंभीर असते आणि त्या गंभीर परिस्थितीला तोंड देत त्यांनी त्यांचं आयुष्य जीवन जगत इथंपर्यंत त्यांचा प्रवास आलेला असतो आणि अशा या परिस्थितीमध्ये त्यांना एक हातभार म्हणून स्वतःबद्दल असणारी आत्मीयता आणि त्याला प्रेरणा देणारे आमचे साहेब आणि त्यांना इथून पुढं या रेशनच्या कार्डाच्या माध्यमातून मिळणारं हे धान्य आणि खरोखरच हे योगदान फार महत्त्वाचं.